नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये दररोज कशा पद्धतीने अपसाईडला डाऊनसाईडला मुव्हमेंट बनू शकते त्याची चर्चा जी आहे ती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टी आणि निफ्टीचा टेक्निकल सपोर्ट काय आहे, त्याचबरोबर ऑप्शनचा सपोर्ट काय, हे पण काय करत असतो त्या ठिकाणी चर्चा करत असतो. मित्रांनो, आजचं जर बँक निफ्टीचं जर तुम्ही बिहेव्हिअर बघितलं तर बँक निफ्टी आहे जो आहे मित्रांनो, आज परत एकदा 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजच्या वरती जाऊन क्लोज झालेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टी लोअर साईडला साधारणतः 20-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजच्या आसपास तुम्हाला घेताना सपोर्ट घेताना दिसून आलाय. आणि आजचं जर मित्रांनो बँक निफ्टीचं बिहेव्हिअर बघितलं तर सकाळी बँक निफ्टी ओपन झाला होता 36,608, त्यानंतर बँक निफ्टीनं जो हाय तयार केला होता 37,224 आणि आजचा बँक निफ्टीचा लो आहे 36,327 आणि एंड ऑफ द डे बँक निफ्टी क्लोज झाला आहे 36,471. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा टेक्निकल सेटअप मध्ये देखील आज हीच गोष्ट दिसून आली आहे. निफ्टी आज देखील परत एकदा 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ऍव्हरेजच्या हायर साईडला क्लिअरली त्या ठिकाणी क्लोज होताना दिसून आलाय आणि दोन्ही इंडायसेस जे आहेत ते मित्रांनो पूर्णपणे साईडवेज आजच्या मार्केटमध्ये राहिलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टी आणि बँक निफ्टीचं जर टेक्निकल सेटअप बघितलं तर हे टेक्निकल सेटअप अजून देखील निफ्टी आणि बँक निफ्टी ह्या दोन्ही इंडायसेस वरती पूर्णपणे बुलिश आहे. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आजच्या मार्केट मधला ऑप्शनचं जर सेटअप बघितलं, ऑप्शनचं जर स्ट्रक्चर बघितलं तर मित्रांनो निफ्टीमध्ये 17,400 आणि 17,500 ह्या ज्या दोन स्ट्राईक प्राइस आहेत या दोन्ही स्ट्राईक प्राइसला खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग जे आहे ते काय झाले त्या ठिकाणी झालेलं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, चेंज इन ओवाय जो आहे निफ्टी आणि बँक निफ्टीचा हा देखील या ठिकाणी 17,400 आणि 17,500 या स्ट्राईक प्राइसला होताना दिसून आलाय. म्हणजे मित्रांनो, उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टीसाठी सर्वात महत्वाचं चॅलेंज काय तर 17,400 ही स्ट्राईक प्राइस ओलांडणं आणि हायर साईडला जाणं हे खूप टफ चॅलेंज असणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो, ज्यावेळेला निफ्टीनं जो लाईफ टाईम हाय तयार केला होता त्या लाईफ टाईम हायच्या आसपास सध्या एक सप्लाय झोन तयार झालेला आहे आणि हा सप्लाय झोन निफ्टीला मित्रांनो पाठीमागच्या 5 ट्रेडिंग सेशन मध्ये क्रॉस करता आला नाही. त्यामुळे मित्रांनो हा ऑप्शनचा आणि टेक्निकली एक रेझिस्टन्स जो आहे तो आता बनेल कुठं तर 17,400 आणि 17,500 या स्ट्राईक प्राइसला. त्याचबरोबर मित्रांनो, जर तुम्ही निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचा सपोर्ट जो आहे तो कुठं बनतोय तर मित्रांनो निफ्टीचा ऑप्शनचा सपोर्ट बनतोय 17,300 या ठिकाणी आणि 17,200 या ठिकाणी हा सपोर्ट आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, आजच्या दिवसाचा चेंज इन ओवाय जर पुट साईडचा बघितला मार्केटचा सपोर्ट तर हा देखील सेम मित्रांनो 17,300 आणि 17,200 या स्ट्राईक प्राइसला झालेला आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. म्हणजे उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो निफ्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला 17,300 आणि 17,200 डाऊन साईडला ब्रेक करणं अपेक्षित नाही आणि क्लिअरली मार्केटचं ज्या पद्धतीचं सेटअप आहे ज्या पद्धतीचं ऑप्शनचं प्लेसमेंट आहे त्याच्यानुसार मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी निफ्टी हा जो इंडायसिस आहे हा टिपिकल रेंज बॉन्ड इंडायसिस राहण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही जर निफ्टी बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीचं ऑप्शनचं सेटअप काय सांगतंय तर मित्रांनो बँक निफ्टीचं देखील ऑप्शनचं सेटअप सेम कंडिशन सांगतंय. 36,500 37,000 या स्ट्राईक प्राइसला ह्यूज कॉल रायटिंग आहे. त्याचबरोबर 36,500 36,600 आणि 36,700 या स्ट्राईक प्राइसला देखील आज मार्केटमध्ये क्लिअरली कॉल रायटिंग झालेलं तुम्हाला दिसून येतोय. म्हणजे ह्याचा अर्थ मित्रांनो असा होतो की हा जो मी एरिया मार्क करतोय साधारणतः 36,700 ते 36,750 या एरियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॉल रायटिंग झालेला आहे. मार्केट कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये खूप टफ चॅलेंज असेल मार्केटला 36,800 वरती जाऊन क्लोज होणं किंवा सस्टेन होणं. त्याचबरोबर मित्रांनो, आतापर्यंत जर बँक निफ्टीचं बिहेव्हिअर बघितलं तर बँक निफ्टी अजूनपर्यंत एकदाही या ठिकाणी 37,000 ह्या सायकोलॉजिकल टेक्निकल रेझिस्टन्स जो आहे ऑप्शनचा रेझिस्टन्स आहे ज्यावरती बँक निफ्टी क्लोज झालेला आहे. ह्याचा अर्थ मित्रांनो पुढल्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये पुढल्या 8 ते 10 दिवसामध्ये इव्हन सप्टेंबर मंथच्या पूर्ण मंथली सिरीज मध्ये देखील बँक निफ्टी आपल्याला 37,000 वरती क्लोज होताना दिसणं थोडं टफ आणि चॅलेंजिंग दिसतंय. कारण का मार्केटमध्ये ऑलरेडी जबरदस्त रॅली मित्रांनो ऑगस्ट सिरीज मध्ये आले त्यानंतर आता मार्केट जे आहे ते मित्रांनो साधारणतः 1 ते 2 मंथ मध्ये
किंवा एक कन्सोलिडेशन फेज मध्ये किंवा नॉर्मल करेक्शन मोड मध्ये जाण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीचं जर तुम्ही ऑप्शनचं सेटअप बघितलं तर त्यामध्ये 36,500 आणि 36,000 या स्ट्राईक प्राईसला सपोर्ट आहे. 36,300, 36,400 आणि 36,500 या ठिकाणी देखील स्ट्रॉंग पुट रायटिंग झाले. म्हणजे बँक निफ्टी हा देखील इंडायसेस मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये आपल्याला साइडवेज मार्केटमध्ये राहण्याची शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, आपल्याला तुम्हाला जर उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये एक चांगला ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला नेमका कुठं बनू शकतो आणि कशा पद्धतीने बनू शकतो हे पहिल्यांदा काय करू आपण या ठिकाणी समजून घ्या. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यामुळे तुम्हाला येणाऱ्या कालखंडामध्ये अतिशय चांगले दर्जेदार व्हिडिओ जे आहे ते काय होतील त्या ठिकाणी इझिली बघायला मिळतील, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, या ठिकाणी बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये साधारणतः 23 ऑगस्ट पासून जे अपट्रेंड होता त्या अपट्रेंडच्या डाऊन साईडला आज पहिल्यांदा मार्केटने जे आहे ते या ठिकाणी क्लोजिंग दिलंय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात. आणि मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय तर बँक निफ्टीचा या ठिकाणी एक स्विंग लो आहे 36,200 हा टेक्निकल सपोर्ट आहे आणि ऍक्च्युअली 36,000 या ठिकाणी बँक निफ्टीचा पोझिशनल सपोर्ट आहे ऑप्शनचा. तर मित्रांनो, बँक निफ्टी ह्या दोन रेंजच्या खाली जाऊन जोपर्यंत डेली कॅन्डलवर क्लोज होत नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये बेरिश व्ह्यूज आहे तो बनवायचा नाही, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, बँक निफ्टीला जर हायर साईडला बघितलं तर या ठिकाणी साधारणतः 36,800 ते 37,100 हा जो एरिया आहे हा बँक निफ्टीसाठी खूप स्ट्रॉंग सप्लाय झोन म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये काय करणार आहे त्या ठिकाणी काम करणार आहे, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, ह्या पार्श्वभूमीवर आपल्याला बँक निफ्टीमध्ये जर उद्या ट्रेड टाकायचा असेल तर हा आपला ट्रेड उद्या बँक निफ्टीमध्ये नेमका कुठून बनू शकतो तर मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर उद्या तुम्हाला पुट ऑप्शन खरेदी करायचा असेल तर 36,367 खाली गेल्यानंतर बँक निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा जरूर तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. म्हणजे बँक निफ्टी आपल्याला सेल करायचा आहे बिलो 36,367 खाली बँक निफ्टी जर उद्या निघाला तर त्या ठिकाणी बँक निफ्टीला तुम्ही सेल करा. या पार्श्वभूमीवर मित्रांनो, तुम्हाला बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट जे मिळेल ना ते साधारणतः 36,140 पहिलं टार्गेट भेटेल. 36,140 पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 36,010 हे टार्गेट भेटेल, त्यानंतर 35,800 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 35,560 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतो तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला उद्या बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू तुमचा नेमका कुठून असेल तर मित्रांनो, उद्या मी बँक निफ्टीवरती लॉंग पोझिशन घेईल, कॉल साईटला ऑप्शन खरेदी करेल आणि हा कॉल साईटला ऑप्शन खरेदी करत असताना साधारणतः मित्रांनो मला 36,600 किंवा 36,500 कॉल ऑप्शन जो आहे तो खरेदी करायचा आहे, हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. 36,600 आणि 36,500 कॉल ऑप्शन जो आहे तो खरेदी करायचा आहे. कारण का मित्रांनो, हा कॉल ऑप्शन उद्या आपल्याला खरेदी करायचा ह्याच्या पाठीमागचं रिझन असं आहे की ह्याचा डेल्टा जो आहे तो आपल्याला प्रॉपर त्या ठिकाणी भेटतोय. कारण का तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करत असताना नेहमी डेल्टा बाय करायचा असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे तिथे एक आपल्याला चांगला डेल्टा भेटतोय. त्यामुळे मित्रांनो, 36,575 वरून मी बँक निफ्टी बाय करेल. बँक निफ्टी बाय अबाउट 36,575 च्या वरून बँक निफ्टी या ठिकाणी मला काय करायचं आहे बाय करायचं, म्हणजे बँक निफ्टीमध्ये बुलिश पोझिशन घ्यायचं कॉल साईडला. त्यानंतर मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये मला जे पहिलं टार्गेट भेटेल हे पहिलं टार्गेट साधारणतः या ठिकाणी 757 टार्गेट असेल. 36,757 हे पहिलं टार्गेट असेल. त्यानंतर मित्रांनो, 36,890 हे टार्गेट असेल आणि त्यानंतर मित्रांनो 37,040 हे टार्गेट जे आहे ते मला काय होऊ शकतं त्या ठिकाणी स्क्रीनवरती भेटू शकतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर ग्लोबल सेंटिमेंट जर न्यूट्रल असेल त्या ठिकाणी कोणता पॉझिटिव्ह किंवा मोठा निगेटिव्ह इन्सिडन्स जर ग्लोबल मार्केटमध्ये क्यूज नसेल तर त्या ठिकाणी मार्केट उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी टोटल साईडवेज राहण्याची प्रॉबॅबिलिटी मित्रांनो त्या ठिकाणी जास्त आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो, तुम्ही जर निफ्टीचं जर चार्ट पॅटर्न आणि टेक्निकल सेटअप जर बघितलं तर निफ्टीचा चार्टवरची जी प्राइस आहे मित्रांनो या ठिकाणी नॅरो बनत चाललेले आहे. म्हणजे मित्रांनो, प्राइस मध्ये कुठंतरी एक संकुचित दृष्टिकोन जो आहे तो क्लिअरली इंडेक्स वरती दिसत आहे.
आणि येणाऱ्या कालखंडामध्ये हा जो पॅटर्न तयार झालाय ह्या पॅटर्नचा आपल्याला अपसाईडला किंवा डाऊन साईडला प्रोबेबली एक ब्रेकआउट जो आहे तो अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो. उद्या जर निफ्टीला जर शॉर्ट करायचं असेल, निफ्टीमध्ये जर तुम्हाला पुट ऑप्शन घ्यायचा असेल, तर हा पुट ऑप्शन तुम्हाला उद्या कुठून घ्यायचा आहे, तर मित्रांनो 12,287 खाली जर बँक निफ्टी निघाला, निफ्टी तुम्हाला सेल करायचं आहे, निफ्टी सेल बिलो 17,287 खाली निफ्टी गेल्यानंतर त्या ठिकाणी सेल करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला निफ्टीमध्ये अशा ह्या स्पॉर्शनवर जे पहिलं टार्गेट भेटेल, हे पहिलं टार्गेट कुठलं भेटेल, तर साधारणतः मित्रांनो तुम्हाला पहिलं टार्गेट जे भेटेल ना बँक निफ्टीमध्ये 17,243 पहिलं टार्गेट भेटेल. 17,243 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,210 टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला 17,190 टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,150 टार्गेट जे आहे ते निफ्टीमध्ये काय होणार आहे त्या ठिकाणी भेटण्याची शक्यता तुम्हाला नाकारता येत नाही. कारण का मित्रांनो या ठिकाणी ऑलरेडी मी तुम्हाला काय सांगितलंय की बाबा 17,200 हा ऑप्शनचा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि हा सपोर्ट आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ब्रेक होणं अपेक्षित नाही. इनकेस समजा हा जर ऑप्शनचा सपोर्ट या ठिकाणी ब्रेक झाला, ऑप्शनचं व्हायलेशन साधारणतः 17,190 ला होईल आणि 17,190 ला जर हे व्हायलेशन झालं तर त्या ठिकाणी खूप कमी टाइम मध्ये मित्रांनो तुम्हाला निफ्टी 17,150 या लेवल पर्यंत जाताना स्क्रीनवरती इझिली दिसेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो. उद्या जर निफ्टीमध्ये तुम्हाला लॉंग पोझिशन घ्यायची असेल तर निफ्टीची लॉंग पोझिशन कुठून बनते तुमची, तर मित्रांनो 17,369 वरून निफ्टी बाय करायचं तुम्हाला. निफ्टी बाय अबाव 17,369 वरून बाय करा. 17,390 हे पहिलं टार्गेट भेटेल. 17,410 हे टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो 17,448 हे टार्गेट भेटेल आणि 17,490 पण टार्गेट जे आहे ते उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काय होऊ शकतं तुम्हाला त्या ठिकाणी स्क्रीनवरती दिसू शकतं. हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. ह्या लेवल्स आहेत मित्रांनो, ह्या लेवलवरती काळजीपूर्वक लक्ष ठेवा आणि ह्याच्यावरती ट्रेड करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर मित्रांनो आपला प्रीमियम टेलिग्राम चॅनल आहे तो जॉईन करण्यासाठी टेलिग्राम मध्ये बाजार बोल म्हणून सर्च करा. तिथून तुम्हाला टेलिग्राम चॅनल कसा जॉईन करायचं त्याचे डिटेल्स भेटतील. धन्यवाद. थँक्यू.